आजपस हर क्षणी आनंद घ्या आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत या कार्यक्रमात आपण देवाला आयुष्यात प्रथम स्थान देण्याविषयी बोलतोय मला वाटतं आपण हे जाणतो कारण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्यावर असणाऱ्या मागण्यांमुळे आणि दबावामुळेही आपण देवाला प्रथम स्थान देणार असू आणि तो ज्या प्राधान्य योग्य आहे तर आपल्याला ते हेतुपुरस्सर करावं लागेल येशू जर सगळ्यांचा प्रभू नसेल तर तो प्रभूच नाही असं म्हणावं लागेल आणि मला वाटतं देवाला प्रथम स्थान देण्यासाठी आपल्याला सतत तडजोड करावी लागणार आहे आजच्या शिकवणीचा आनंद लुटा आपल्या मूर्खपणाच्या गोष्टी देवाने सहभागी व्हावं असं आपल्याला वाटत पण खरं तर तशी देवाची इच्छा नसते आपला एखादा व्यवसाय असेल जो देवाच्या आणि आपल्या आडी येत असेल लवकरच त्यातून मिळणारा फायदा बंद होईल आणि तो आपल्याला बंद करावा लागेल पण जर तुम्ही तरीही देवाला प्रथम स्थान दिलं आणि तुमच्या त्या फायद्यातून त्याला दशांश दिला तर तुमची भरभराट होईल आणि तुम्हाला नवल वाटेल त्या भरभराटीचं तुम्ही देवाला प्रथम स्थान द्या किती जणांच्या लक्षात येतं कित्येकदा आपण देवाकडे दे काहीतरी मागतो आणि देव ते आपल्याला देतो पण तीच गोष्ट आपल्याला त्याच्यापासून दुरावण्याचं कारण बनते आपल्याला हेच करता येत नाही म्हणून मग देव येऊन हालचाल करतो तुम्हाला ही हालचाल जेव्हा जाणवते तेव्हा तुम्ही जागे होता आणि काय चाललं हे लक्षात येतं ते पुन्हा मिळवता येतं पण तसं केलं नाही आणि तुम्ही सबबी सांगितलं तर तुम्ही ते गमावता आपण एखाद्या अशा संबंधात असतो जे आपल्याला आपल्या पहिल्या प्रेमापासून दुरावत आहे आणि लवकरच आपल्या लक्षात येतं हे नातं टिकणार नाही तुमच्या दर्जाशी तडजोड करू नका केवळ एखादं नातं टिकवण्यासाठी देवाला दिलेल्या वचनांशी तुम्ही तडजोड करू नका दानियलला जेव्हा राजाच्या दरबारात त्याचा सेवक म्हणून आणण्यात आलं तेव्हा तो फार विचित्र होता बायबल दानियल एक मध्ये म्हणतो दानियलने हा निश्चय केला होता की त्याने जे देवाला सांगितलंय की तो ते खाणार नाही तर त्यासाठी तो तडजोड करणार नव्हता तो देवाशी वचनबद्ध होता त्याला प्राणाची किंमत मोजावी लागली तरी सुद्धा तो देवाचं वचन पाळणार होता आणि मग दानियलचं काय झालं आपल्याला तो एक उत्कृष्ट आत्म्याचा उत्कृष्ट मनुष्य होता तो चार राजांनंतरही टिकून राहिला तो जिथे जाईल तिथे त्याची पदोन्नती होत गेली आणि जेव्हा आपण योग्य ते करण्याचा निर्णय घेतो आणि देवासोबतचं आपलं वचन राखतो तेव्हा देव आपल्याला अशा पद्धतीने मान देतो की आपणच आश्चर्यचकित होऊन जातो देवाला कुठल्या गोष्टींचा हेवा वाटतो त्याला त्या लोकांचा हेवा वाटतो ज्यांना तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक महत्व देता त्याला असं वाटत नाही की आपण त्याला सोडून आधी लोकांकडे सल्ला घ्यायला जावं लोकांचा सल्ला विचारण्यात काहीच गैर नाही मीही आता त्याच परिस्थितीत आहे देवने आणि मी आजच निर्णय घेतला की त्या विशिष्ट परिस्थितीबद्दल चार पाच लोकांचा सल्ला घ्यावा की अमुक परिस्थितीत आम्ही काय करायला हवं पण मी देवाचीही प्रार्थना केली त्यालाही विचारलं की अशा या अमुक परिस्थितीत आम्ही काय करावं ते सांग बघा लोकांकडे जाण्यात काहीच गैर नाही पण देवाकडे जाण्याआधी लोकांकडे जाऊ नका तुम्ही निदान देवाला असं म्हणून तो मान द्या की मी काय करावं असं तुला वाटतं तू माझ्याशी स्वतः बोलू इच्छितोस का मी इतर कुणाशी जाऊन बोलावं असं वाटतं का समस्या असेल तेव्हा दरवेळी इतर कुणाकडे धाव घेऊ नका देवाकडे धाव घ्या तुम्ही येरमयाचा सतरावा अध्याय बघा जरा इर्मया अध्यायसत्रा वचन पाच परमेश्वर असे म्हणतो जो इसा मनुष्यावर भिस्त ठेवतो मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतकरण देवापासून फिरले आहे तो शापित आहे तो शापित आहे वचन सहा तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही अरण्यातील रुक्षस्थळे क्षारभूमी व निर्जन प्रदेश या तो वस्ती करेल यात तो वस्ती करेल तर देव आपल्याला काय सांगतोय की आपण जर लोकांकडे धाव घेतली त्यांना प्राधान्य दिलं तर आपल्याला प्राप्त होईल एक निरुत्साही आयुष्य पण तो मनुष्य आशीर्वादीत असतो जो प्रभूवर विश्वास ठेवतो भरोसा ठेवतो आणि अवलंबून राहतो आणि ज्याची आशा आणि खात्री केवळ प्रभूवर आहे तो त्या झाडाप्रमाणे असेल ज्याची पेरणी पाण्याजवळ झाली आणि त्याची मुळे नदीपर्यंत पोहोचतात आणि त्याला उन्हाळ्याची भीती वाटत नसते बघा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात देवाला प्रथम स्थान द्याल तर तुमच्यावर गंभीर संकट आली तरी तुमच्यावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही कारण तुम्ही नदीकाठे लावलेल्या झाडासारखे असाल ज्याची मुळं खोलवर पोहोचलेली असतात खोलवर बघा आपली ही मुळं ही देवात रुजलेली असायला हवीत आपली मुळं ही देवात खोल रुजलेली असायला हवीत म्हणजे मग जीवनातल्या वादळांना आपल्याला हलवता आणि झुलवता येणार नाही आणि आपण देवात ठामपणे उभे राहू शकू आपला विश्वास काय आपण जाणतो आपला विश्वास कुणावर आहे आपला भरोसा कुणावर आहे आपल्याला आहे देव विश्वासू आहे आणि देव मदतीला येणारच आहे तर आपण ती व्यक्ती बनतो ज्याचा उल्लेख रोमकरांचा आठमध्ये केला या सगळ्या गोष्टींमध्ये देखील तुम्ही एका जेत्यापेक्षा अधिक असे महान बनता जेत्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे काय सांगू याचा अर्थ की युद्ध अगदी पराकोटीला पोहोचण्याआधीच कोण जिंकणार आहे याची माहिती तुम्हाला असते तुम्ही सहज म्हणाल सैताना तुला जमेल ते कर हे काही मजेशीर नसेल हे माझ्यासाठी एक आव्हान असेल आणि देव हा माझ्या बाजूने आहे आणि जर देव माझ्या पक्षात आहे तर मग मला विरोध कोण करू शकणार आहे सैताना तू तु तुझ्या तु तु वहीत नोंद कर आपण जेव्हा याच्या शेवटी पोहोचू तेव्हा विजय माझाच होणार आहे आणि तुझा पराजय होणार आहे आपण पुष्कळ गोष्टींना उगाच घाबरतो एका गोष्टीला आपण मुळीच घाबरता कामा नाही ती म्हणजे समस्या कारण तो आपलं लपण्याचं स्थान आहे तो आपला दुर्ग आहे तो आपला आश्रय आहे तो आपला रक्षक आहे गरजेच्या वेळी तो मदतीला तयार आहे प्रभू माझा मेंढपा आहे मला काहीही उन पडणार नाही लोकांना आनंदी करणारे बनू नका लोकांना आनंदी करण्याचा अर्थ जर देवाला दुःखी करणं असेल तर मग आपण लोकांना नकार आणि देवाला होकार द्यायला हवा या धरेवर देवाशिवाय राहण्याऐवजी मला या धरेवर एकही एकही व्यक्ती नसलेली परवडे आमीन मला तू तो आवडतोस मला तुझी गरज आहे पण गरज पडली तर मी तुझ्याशिवाय जगेन देवाशिवाय नाही मग तर दहा बघूया प्रभूला फार अभिमान वाटतोय की तुम्ही सगळे सकाळच्या वेळी त्याच्या वचनाचा अभ्यास करताय लक्ष देऊन ऐकताय आणि ही ही माहिती मिळू पाहताय की देवाचा गौरव वाढेल असं जीवन कसं जगावं याने देव खूप आनंदित होतो मला वाटतं देवाला माझा अभिमान वाटावा तुम्हाला नाही वाटत सांगा देवाने माझ्याकडे बघून म्हणायला हवं ही माझी आहे असून आज तुमच्याकडे पाहत असताना तो हेच म्हणतोय हो ही माझी लेकर आहे तो माझा पुत्र आहे त्यांच्याकडे पहा ते वचनासाठी भुकेलेत तुम्ही कार्टून्स पाहात वेफर्स खात बसू शकला असता पण तुम्ही इथे देवाच्या वचनाचा अभ्यास करताय तुम्ही येशू सारखे आहात ज्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला गेला माझ्याकडे तुम्हाला माहित नसलेलं खाद्य आहे माझं खाद्य आहे माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणं ज्याने मला इथे पाठवलंय हे, हे वचन जे मी आता वाचणार आहे तुम्हाला कधी कधी असं होईल की काय बोलते ही कळत नाहीये मत्त अध्याय दहा वचन सदोतीस जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करीतो तो जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करीतो तो, तो मला योग्य नाही तुमच्या कुटुंबाला देवापेक्षा श्रेष्ठ मानू नका तुम्ही तुमच्या नोकरीला देवापेक्षा वर्चस्व देऊ नका मित्रांना देवापेक्षा वर्चस्व देऊ नका सेवा कार्याला देवापेक्षा वर्चस्व देऊ नका तुम्ही आणि बघा लोक हे गोंधळून टाकतात सगळं देवाने मला काय सांगितलं ला, तो म्हणाला ऐक चॉईस हे तुझं काम आहे जशी जर तू इंजिनियर असतीस तर हे तुझं काम आहे या पृथ्वीवर मी तुला हे काम करायला दिले पण तू इतर नोकरी करणाऱ्यांप्रमाणेच माझ्याशी वैयक्तिक नातेसंबंध राखून ठेव मी केवळ तुम्हाला काही सांगण्यासाठी देवाला शोधू नये तर मी माझ्यासाठी देवाला शोधला पाहिजे जेव्हा मी उपदेश देण्यासाठी देवाचा शोध घेते ते माझं काम असत माझं मी, मी आत्म्याच्या फळ्यात वाटचाल करायला हवी मी तुम्हाला जे करायला सांगते तेच मी सुद्धा बंद दरवाजा मागे करायला हवं मी केवळ उपदेश देण्यासाठी अभ्यास करते म्हणून तसं मला सहजपणे वागता येईल असं नाही मलाही त्याचा अभ्यास स्वतःसाठी करायला लागेल सेवा कार्यातील लोकांना याबद्दल फार दोषी वाटत यात फार गोंधळून जातात आणि असा विचार करतात की ते चर्चमध्ये प्रार्थना सभेला जातात म्हणजेच तीच त्यांची प्रार्थनेची वेळ असते पण मग तुमचं काय तुम्ही सेवा कार्यात इतके व्यस्त होता की प्रार्थना करतच नाही तुम्ही हे सतत होत असत प्रभू मला एकदा म्हणाला तू माझ्यासाठी काम करतेस याचा तुला अभिमान वाटतो पण अडचण ही आहे तू माझ्यासोबत वेळच घालवत नाहीस बघा हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर तुमच्या आईला किंवा तुमच्या वडिलांना तुमच्या मुलांनाही त्याच्यापेक्षा अधिक प्राधान्य दिलं तर तो म्हणतो तुम्ही माझे योग्य नाही तुम्ही माझ्या योग्य नाही जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही योग्य नाही आपल्या मालकीच्या गोष्टी आपल्याला देवापासून दुरावतात आपला व्यवसाय आपली नोकरी आपल्याला देवापासून दुरावू शकते पैसे कमवणं सुद्धा तुमच्या आयुष्यातलं महत्वाचं काम नाहीये काय प्रगती करणं किंवा आपल्या मित्रा इतकं मोठं होऊ पाहणं ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट नाहीये मोठ्या घरात राहून आपलं प्राधान्य विसरण्याऐवजी छोट्या घरात राहून आपलं प्राधान्य लक्षात ठेवा तुम्ही चला आता आपण सगळेजण स्वप्नात जगू पाहतोय सगळेच यशस्वी होऊ शकतात पण तुम्ही दक्षता बाळगा हे स्वप्न भयानक स्वप्न होऊ नये अधिक 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 देवाला तुमच्या आयुष्यात प्रथम स्थान द्या आजकाल असं दिसून येतं की कुटुंब चालवण्यासाठी दोन जणांनी काम करणं गरजेचं आहे बघा महिलांनी काम करण्याच्या विरोधात मी नाहीये पण कधी कधी जेव्हा मी अशी स्त्री पाहते जिने घरात राहण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यांना इतरांना मिळतील त्या कित्येक गोष्टी मिळणार नसतात पण कधी कधी ठरवायला लागतं की आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाहीये पण जर हा निवडीचा प्रश्न आहे की कुटुंबाची काळजी घ्यायची आणि ते योग्य राखायचं की मग नुसतं मोठं घर हवं असं म्हणायचं अशावेळी कशाला प्राधान्य द्यायचं ते ठरवा कारण मोठं घर हे तुम्ही नंतर कधीही घेऊ शकाल सध्या आपल्या समाजात काय चुकताय तर मुलं स्वतःच संगोपन स्वतःच करताय असं कधीच म्हणू नका मी तर एक गरीब बिचारी आई आहे असं कधीच म्हणू नका मी तर गरीब बिचारी आई आहे असं कधीच म्हणू नका मी तर एक गरीब बिच्छारी आई आहे तुम्ही एक आई आहात हे पृथ्वीवरच सगळ्यात अद्भुत असं काम आहे खरंच आमीन पैशाला तुमच्यावर हुकूम आणि नियंत्रण करू देऊ नका तुम्ही खरंच पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे देवाकडे इतरही मार्ग आहेत पैसे कमावणं म्हणजे महत्वाची गोष्ट नाहीये मार्क चार या पैशाच्या फसवणुकीबद्दल बोलतय आणि या जगाच्या चिंता आपल्याला वचनापासून कशा दुरावतात आणि मग जरी तुम्ही तिथे आलात बहुदा या सभेत येण्यासाठी तीन दिवस काढले असतील आणि तुमच्यात वचन रुजले वचन 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 पण एक सांगू का जर इथून बाहेर पडून तुम्ही देवाला तुमच्या आयुष्यात प्रथम स्थान दिलं नाही तर या जगाच्या चिंता तुमच्यातून वचन काढून टाकतील आणि काहीही उद्देश आणि हेतू असला तरीही तुमचं येणं व्यर्थ होईल हे माझ्या वाट्याचं नाहीये मी मी माझ्या वाट्याचं काम केलं मी सांगू पंधरा मिनिटात हे संपल्यावर तुमच्याकडेही तेच असेल जे माझ्याकडे होत आणि मी निघून गेल्यावर माझ्याकडे काहीच उरणार नाही मला उद्याचा दिवस ते भरून काढण्यात घालवावं लागेल तसं करता यावं म्हणून मी कृतज्ञ आहे मला ते करायला आवडतं पण तुम्हालाही घरी परतल्यावर तुमच्या वाट्याचं करावं लागेल येशूने एका माणसाला मुक्त केलं आणि मला वाटतं त्याला भूताने पछाडलं होतं त्याच्यावर येशूचा इतका प्रभाव पडला सभेच्या फळाचा असा प्रभाव पडला की त्याला केवळ येशूच्याच मागे जायचं होतं तुमच्यावरही जा असा प्रभाव निश्चितच पडला असेल आणि तुम्ही विचार करत असाल की मी हिच्या हिच्या मागे मागे जाणार आहे मला तिच्यासाठी काम करायचंय पण येशूने त्या माणसासाठी काय केलं सांगू घरी परत जा घरी जाऊन त्यांना दाखव त्यांना सांग असा तो नाही म्हणाला तो म्हणाला त्यांना दाखव मी तुझ्यासाठी केलेल्या महान गोष्टी त्यांना जीवन जगायला घरी जाऊन लोकांना तुमच्यातलं परिवर्तन पाहू द्या घरी परतल्यावर आत्म्याच्या फळात वाटचाल करा घरी परतल्यावर आपल्या प्राधान्यांची पुनर्रचना करा देवाला प्रथम स्थान द्या प्रत्येकाने आज घरी परतल्यावर स्वतःमध्ये एकही बदल केला नाही तर मग तुमचं या सभेला येणं व्यर्थ आहे नक्कीच तुम्ही घरी परतून तुमच्या वेळेकडे लक्ष द्या आणि ज्यातून काहीच फळ उत्पन्न होत नाही त्या गोष्टीची छाटणी करा तुम्ही तुम्हाला घरी परतून काही लोकांना नाही म्हणावं लागेल जे तुम्हाला नको ती कामं करायला लावू त्यांची कामं तुम्ही पूर्वीच सोडायला हवी होती आता त्याने तुम्हाला वेळ लागायची पाळी आली आहे तुमच्या आनंदाची चोरी होतीय पण तुम्ही त्यांचा अपमान करू इच्छित नाही एक सांगू त्यांचा जर इतका पटकन अपमान होणार असेल तर त्यांना कधीही अपमानित होण्याची संधी मिळणार नाही म्हणूनच तुम्ही त्यांना अपमानित करा लोक जर माझ्यावर नियंत्रण करू इच्छित आहेत तर ते माझे मित्र नाहीये मी जर कुणाला असं म्हणू शकत नाही की मी हे असं करणार नाही कारण मी देवासोबत वेळ घालवणार आहे आणि जर ती व्यक्ती चिटली तर मग ही मैत्री काय कामाची जी माझ्या देवासोबतच्या संबंधांच्या आड येते आणि तिला हवं तेच मिळवू आहे आम्ही धन्यवाद बंधू <laughs> क्रीडा किंवा एखादा छंद तुम्हाला देवापासून दुरावेल मनोरंजन तुम्हाला देवापासून दुरावेल केवळ कठीण परिस्थितीतच देवाची भक्ती करू नका या शिकवणीतला हा सगळ्यात महत्वाचा असा भाग आहे केवळ कठीण परिस्थितीतच देवाची भक्ती करू नका लोक कठीण प्रसंगी टीव्ही बंद ठेवतात मित्रमंडळींना नाकारतात पण त्या समस्येचं देवाने निवारण केल्याबरोबर काय होतं सांगा ती समस्या देवाने सोडवल्या बरोबर काय होत पुन्हा ते मूळ पदावर येतात पुन्हा इस्रायली लोकांनी हे वारंवार 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 केलं वारंवार वारंवार तुम्ही हे वाचता आणि विचार करता ते असा मूर्खपणा कसा काय करू शकतात काय ते चाळीस वर्ष रानात भटकत होते त्या प्रवासाच्या प्रयत्नात ज्याला बायबल फक्त अकरा दिवसाचा प्रवास अस म्हणत तुम्हाला हे कळत का तुम्ही किती काळ त्याच पर्वताभोवती फिरत बसणार आहात परमेश्वर त्याचा निर्णय बदलणार नाहीये त्याच्या इच्छेनुसार करा त्याला प्रभू करून प्रत्येक गोष्टी बाबतीत वर्चस्व द्या ठराविक गोष्टी स्वतःसाठी राखून ठेवणं थांबवा त्याला तुमच्या त्यागाच्या गोष्टी सांगणं देखील तो जर सगळ्याचा प्रभू नसेल तर मग तो प्रभूच नाहीये तुमचं आयुष्य इतकं बदलेल जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा दहा टक्के हिस्सा देवाला द्यायला सुरुवात केली तर <laughs> मला पूर्णपणे माहिती आहे की कि किती लोक दशांश भरतात किती नाही भरत कारण आम्हाला त्यांची टक्केवारी माहिती आहे खरंच प्रभू हे जाणतो शेकडो टीव्ही प्रेक्षक आता हा कार्यक्रम बंद करण्याच्या तयारीत आहेत खरंच पण तो रिमोट खाली ठेवा तुम्ही पुढची दोन चॅनल सोडली तरी तिसऱ्या चॅनल वर मीच असेल त्यापेक्षा हेच पाहत राहा मला केवळ तुम्हाला मदत करायची आहे तुमच्या जीवनात जे स्थान देवाच असायला हवं ते त्याला द्या तुम्ही थोड्या वेळासाठी त्याचा त्रास होईल कदाचित पण एक सांगू तुम्हाला स्वतःचा त्याग करत राहावा लागेल तुम्ही असं करत असताना तुमच्या देहाला काही गोष्टी सहन करावे लागतील तुम्हाला घरी परतून सहजपणे करता येणार नाही तुम्हाला शिस्त 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 लावावी लागेल शिस्त म्हणजे काय सांगू तुम्हाला कराविषयी वाटत नाही अशी गोष्ट केवळ ती योग्य आहे म्हणून करणं तुम्हाला कराविषयी वाटत नाही अशी गोष्ट केवळ ती योग्य आहे म्हणून करत राहणं सतत करत राहणं तुम्ही हे गंभीर पाऊल उचलताय कारण तुम्हाला करावं वाटत नसताना सुद्धा तुम्ही देव त्या योग्यतेचा आहे म्हणून त्याला मान देऊ इच्छिता चला आता चला जरा या बाजूच्या लोकांना सांगते तुम्ही हे गंभीर पाऊल उचलताय जेव्हा तुम्हाला मनापासून करावं वाटत नसतानाही तुम्ही देव त्या योग्यतेचा आहे म्हणून त्याला मान देऊ इच्छिता तुम्हाला ते करावं वाटत नसलं तरीही बऱ्याच काळापूर्वी माझ्या लक्षात आलं मला तसं वाटतं का माने मी केवळ आज्ञा पालन करायला हवं आय अनुवाद आठवा अध्याय हा बायबलमधला अतिशय सुंदर असा अध्याय आहे मी तो तुम्हाला उघडायला लावणार नाही किंवा संपूर्ण वाचणारही नाही पण थोडक्यात मी तो अध्याय जगले आहे संपूर्ण बायबलमधला हा माझा आवडता अध्याय ज्याची सुरुवात अशी होते मी तुला चाळीस वर्ष या रानात फिरवलंय तुला नम्र करण्यासाठी परीक्षेत आणण्यासाठी हे पाहण्यासाठी की तू माझ्या आज्ञा पाळतीयस की नाही पार करण्याच्या दोन परीक्षा असतात आपल्याकडे काही नसताना कसे वागतो आणि काही असल्यावर कसे वागतो संकटात असताना देवाचा शोध घ्या पण भरभराटीतही देवाचा शोध घ्या कठीण प्रसंगी त्याचा शोध घ्या पण चांगल्या प्रसंगीही तितक्याच उत्सुकतेने घ्या आमीन फिलिपेकरांसच्या चौथ्या अध्यायात पौलाने म्हटलंय की मी संतुष्ट राहायला शिकलो दुष्काळात आणि भरभराटीत समाधानी कसे राहावे हे मी शिकलेलो आहे मला गरज असो किंवा माझ्याकडे भरपूर असो मी तसाच असतो तुम्हाला हे म्हणता येणं ही अद्भुत बाब आहे मला अडचण असो किंवा नसो मी देवाचा शोध त्याच तीव्रतेने घेते घेते मला गरज असो नसो मी मी देवाचा शोध त्याच तीव्रतेने भरभराटीत असले तरीही घेते किंवा मला माझी मुलं अडचणीत असली तरी, तरी किंवा माझी मुलं माझ्या इच्छेनुसार वागत असली तरी मी देवाचा शोध घेते काही मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही देवाचा शोध घेऊ नका तर तो जो आहे त्यासाठी त्याचा शोध घ्या त्याच्या मुखाचा शोध घ्या त्याच्या हाताचा नाही तुम्ही त्याच्या मुखाचा शोध घेतला तर तुम्हाला त्याची मोठ उघडी सापडेल पण हाताचा शोध घेतला तर त्याचा अपमान कराल देवाचा अपमान होऊ शकतो माहिती आहे तुम्हाला हे <laughs> तो एक व्यक्ती आहे आपण आहोत तशी नाही तर तो एक आत्मिक जीव आहे त्याचा एक व्यक्तिमत्व आहे त्याला ही भावना आहेत देवाचा आत्माही दुखावला जाऊ शकतो येशू रडला होता आपण त्याला दुःखी करू शकतो आनंदी करू शकतो आपला त्याला अभिमान वाटावा असं करू शकतो निराश करू शकतो मी देवाच्या गौरवासाठी जगू इच्छिते हाच त्याचा अर्थ आहे आपण गातो ते हे गाणं नव्हे मी त्याच्या गौरवासाठी जगू इच्छिते त्याला माझा अभिमान असावा अशी माझी इच्छा आहे मी त्याला लाजीरवाळं करू इच्छित नाही देवाला या गोष्टीचं वाईट वाटतं कामा नाही की मी जे करते ते ते करण्याचं त्याने मला सौभाग्य दिलं आज्ञाधारकता हा आपल्या प्रेमाचा पुरावा आहे देवाला आपल्या निर्णयांमध्ये दे प्रथम स्थान देणं प्रथम स्थान येशूने योहान चौदा पंधरा मध्ये म्हटलंय तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा आपण देवाला शोधायला हवं पण आपण त्याला सतत शोधायला हवं केवळ आपण अस्वस्थ असल्यावर किंवा काही गरज असेल तेव्हाच नाही आपण सतत अस्वस्थ असल्यासारखे वागायला हवं कारण वास्तवात आपण तसेच आहोत परमेश्वर सर्व काही धरून ठेवतो मला या गोष्टीचं नवल वाटतं जेव्हा मी विचार करते तो जर माझ्या जीवनातून माझ्या सेवा कार्यातून काही मिनिटांसाठी निघून गेला तर मग सगळं संपून जाईल मला माहितीये देवाचा केवळ गरज असताना शोध घेण्याच्या जाळ्यात आपण फसू शकतो पण मला असा विश्वास आहे की जेव्हा आपण सतत त्याचा शोध घेऊ लागतो तो, तो आपल्या जीवनातला आध्यात्मिक परिपक्वतेचा आणि एका नव्या वळणाचा पाडाव असतो आपण कठीण काळात त्याचा जितका शोध घेतो तितकाच शोध आपल्या चांगल्या चांगल्या दिवसातही घ्यायला हवा जॉय मायर सेवा तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य समवेतलेल्या अन्न देतोय देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूस प्रेम वाटत आहोत